जालंधर चर्पटाश्च खड्गभंग कानिफमच्छिन्दराद्याः चौरंगिरेवाणक भर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथ सिद्धाः। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। 1741 या कालखंडामध्ये मालुकवींनी हा श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ लिहिला, म्हणजे आता किती वर्ष झाली तुम्ही पहा। या ग्रंथाच्या अनुषंगाने वाचन करता करता इथे चित्तवृत्ती ज्या आहेत त्या इतक्या बदलत चालल्या त्याचा अनुभव मला स्वतःला यायला लागलेला आहे। यांनी काय म्हणजे षोडशोपचार पूजनेमध्ये प्रदक्षिणेचा एक भाग आहे, एक उपचार प्रदक्षिणा म्हणून सुद्धा आहे देवाला। आणि प्रदक्षिणा घालता 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 यांनी कानिच पापानी जन्मांतर कृतानिच ताने ताने विनश्यंती प्रदक्षिणाम पदे पदे। प्रत्येक प्रदक्षिणेच्या एका पावला बरोबर माझ्या या जन्मजन्मांतराची पाप नष्ट होतात असं वर्णन केलेलं आहे। जन्मजन्मांतराची पाप माझ्या एका प्रदक्षिणेच्या एका पावलात एक पाप नष्ट होतं, एक पावलात एक पाप नष्ट होतं। किती सुंदर विचार आहे। तसं ह्या 40 अध्यायांचं वाचन करता करता एक एक गोष्टी अशा पापमय नष्ट होत चालल्याचा भास भावना श्रद्धा मला इथे होती आहे। किंबहुना आपल्या या सर्व श्रोत्यांच्या सुद्धा सगळ्या संकट अशीच याच्या श्रवणाने याच्या वाचण्याने नष्ट होतील। आणि श्रावण हा अत्यंत पवित्र महिना, आणि या श्रावण महिन्यामध्ये या कथेचं वाचन जरूर करावं असं सुद्धा वर्णन केलेलं आहे। काही वेळाच तसे असतात, काही वेळा आध्यात्मिकच असतात। सकाळची वेळ एक आध्यात्मिकच वेळ असते, तसं श्रावण महिनासुद्धा एक आध्यात्मिक संपूर्ण असं हिरवीगार चादर सगळीकडे निसर्गाने पसरलेली असते, आणि त्याच्यामध्ये शरीर मन आत्मा खरंच आध्यात्मिक होऊन जातं। आणि नाथांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, इतकं सुंदर मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं भरतरीनाथांचा ज्ञानोदय कसा केला। छोट्या छोट्या क्रियांमधून सुद्धा ज्ञानोदय होऊ शकतो, अगदी शब्दच पाहिजे असं नाही। ज्ञान हे सगळीकडे आहेच आहे, पण त्या ज्ञानापर्यंत पोचण्याची आपली कुवत आपली स्थिती ह्याच्या कोणाच्या हातात हे सगळं कळत नाही काही, पण परमेश्वराच्याच हातात आहे। ज्ञान सगळीकडे समान आहे, सगळीकडे आहेच आहे, पण आपल्याला ते होणं आपल्याला ते कळणं आपण त्याप्रमाणे वागणं हे आपल्या हातात खरंच आहे का। सकाळी सकाळीच एका व्यक्तींचा मला मेसेज आला, त्यांना खूप साखर आहे शरीरामध्ये, शुगर आहे, आणि त्या साखरेसाठी त्यांना मी अनेक वर्ष सांगत होतो की आपण हे करू ते करू असं चाललं पाहिजे तसं बोल। त्यांनी आज मला मेसेज केला की मी मागचे 3 महिने झालं माझ्या आहारामध्ये बदल केला आहे, माझ्या गोळ्यांमध्ये बदल केला आहे, मी आता चालायला सुरुवात केली। आणि म्हणून त्यांनी सकाळी सकाळी त्या मोबाईलमध्ये असलेला जो मॅप आहे चालण्याचा 10,000 पावलं 86 मिनिटात 5 किलोमीटर चाललं। आता खरं हे ज्ञान आहे, हे सगळ्यांना माहिती असतं, पण हे सगळ्यांना कळतंच असं नाही। आणि कळण्याची ती वेळ 5 वर्षापूर्वी पण त्यांना कळू शकत होतं, पण नाही कळत। तर या ग्रंथांचे उद्देशच मुळात ते आहेत की तुमची बुद्धी स्थिर होणं, चित्त स्थिर होणं, मन स्थिर होणं। आणि ज्यावेळेस तुम्ही यांची सेवा करायला सुरुवात करता तुम्हाला या बुद्धी आपोआप यायला लागतात। तर नाथांचे आशीर्वाद, नवनारायणांचे आशीर्वाद आपल्या याच्या सगळ्या छोट्या छोट्या सांसारिक अडचणींमध्ये मिळत आपल्याला राहोत, सायम कायम लाभत राहोत अशी आपण नाथांना विनंती करूयात, आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळो। आणि आता आपण या श्री नवनाथ भक्तिसार या कथेच्या 30व्या अध्यायाला प्रारंभ करत आहोत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवाणक भर्तरी सौज्ञा भूम्यां बभूवुः
नवनाथ सिद्धाः ओम चैतन्य नवनाथेभ्यो नमः श्री गणेशाय नमः जय जयाजी जगदुद्धारा पंढरी अधीशा रुक्मिणीवरा सर्वसाक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलविका मागील अध्यायी अनुसंधान भरतरीसी आले विरक्तपण गोरक्ष जतीचे समागमे करुन गिरनार अचळा पोचला पोचला परी रात्रंदिन लेवुनी स्नेहाचे अपार रत्न तेणे करुनी उभयता जाण सुशोभित पै झाले यावरी गोरक्ष तीन रात्री राहता झाला गिरनार पर्वती मग पुसुनी श्री दत्ता प्रति मच्छिंद्राकडे चालिला चालिला परी अत्री सुत म्हणे बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्रवत्स महमदेहाते भेटला नाही बहुत दिवस तरी तयाची भेटी माझे चक्षु परम भुकेले योगदक्षु तरी त्या आणुनी मज प्रत्यक्षो भेटवी का जीवलगा ऐसी ऐकता दत्तात्रेय वाणी भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रेय चरणीय नमुनी निगता झाला गोरक्ष श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरुन चालता झाला गोरक्ष नंदन येरी कडे राया कारण काय करी महाराजा नाथ दीक्षा देऊनी त्यासी मौळी स्थापी वरद हस्तासी चिरंजीव पदी देऊनी त्यासी अक्षय केला महाराजा जोवरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी ऐसे वचन वागुत्तरी प्रसादाते ओपिले या उपरी अभ्यासास प्रारंभिने मिला भरतरी दास ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादि संगीतोत्तर वैद्य अश्वरोहिणी अपार गाढ आधीच होता तो कोकशास्त्रादि नाटक कळा चातुर्य भाष्य बोल रसाळा मीमांसादि पातंजला प्रवीण केला महाराजा या परी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला अत्री नंदन वाताअस्त्रादिक जलद पूर्ण अग्नि अस्त्र सांगितले कामास्त्र धर्मास्त्र वातकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ति दारुण नागास्त्र खगेन्द्रास्त्र अस्त्र जीवनी जीवन ब्रह्मास्त्रादि उपदेशी देवास्त्र कालास्त्र आणि मोहन रुद्रास्त्र विरक्तास्त्र अति निपुण निर्वाण अस्त्रादि दानव प्रवीण स्तवनास्त्रादि सांगितले कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्रादि मानव अस्त्र विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र सकळ अस्त्रादि उपदेशी यावरी शस्त्रविद्या सघन पूर्वी होता राव निपुण त्रिशूळ फरश अंकुश मान धनुष्य तोमर असिलता परज मुद्गर बरसी मांडुक चक्रे गदा उद्देशी दारुक यंत्रे शस्त्रेशी बरसी कुठरादिकी प्रवीण ऐसा शस्त्रविद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण त्यावरी अस्त्रविद्या रत्न गुरुमुखे लाधला मग न ते विद्येती अर्थ शेवटी की कोंदण विराजे रत्न तगटी मग त्या हेमावटी मोल काय बोलावे की सुगंधित मलयागर त्या मिश्रित झाले मृग मद केशर मग त्या गंधा ते वागुत्तर कवण अर्थी बोलावे असो विद्या संपन्न भर्तरी ते करुणी अत्रिनंदन उपरी साबरी व्यक्त करुन सदना ते पाठवे नाग पन्नग उभय ठाई सकळ दैवते तया प्रवाही मित्र कुंडासनी वेढुनी मही पाठवीत महाराजा मग तेथे जाऊनी भर्तरी नाथ साधिले सकळ बावन्न विराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशा वारी मग सकळ दैव
करुणी प्रसन्न पाहती झाले श्री गुरुचे चरण मग सवे येऊनी घेऊनी अत्रिनंदन बद्रिकाश्रमी पातला मग तेथे वैसवुनी पूर्ण तपासी मग घेऊनी गिरनार पर्वतासी राहते झाले सुख वस्तूसी मच्छिंद्र मार्गे विलोकित तो येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत परम आवडी आनंद भरीत मच्छिंद्राते भेटला उपरी चरणी ठेवुनी माथा म्हणे महाराजा आनंद भरिता तुमच्या भेटीची क्षुधा नितांत कामा नळू दाटला तरी तयाची घेऊ भेटी आनंदे होड दाटला पोटी जैसी इंदूची अर्णवा गाठी प्रेमेल हरी उचंबळे की सोमाते कुमुदपती भेटी चुंबक काम वांछिती तन्याये त्रिविध मूर्ती कामिनली भेटसी ऐसे गोरक्षाकाची ऐकता वाणी तोही पडला कामवेष्टपणी म्हणे वत्सा माझा स्वामी पाहू ऐसे वाटत असे मग काही दिवस तेथे राहून करीते झाले उभय गमन वैदर्भ देशीचा मार्ग धरून गमत असती उभयता तो कौंडिण्यपुरी सहज ग्रामात करू गेले उभय क्षी भिक्षिते तो तेथीचा शशांगर द्रुपनाथ कोपलासे स्वसुता कोपला परी चौहट आत दुता हाती ओपिनी सुत खंडित करुणी पदहस्त चौहटा ते टाकिला यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती तो कोपतया कवण अर्थी सुतावरे पेटला तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोजा गूढत्व ठेवनी ग्रंथी भोजा प्रांजळपणी असावा ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान तेथीचा राव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्य औदार्य बळ संपत्ती वस्थ यशकरी कीर्ती ऐसा असुनी शशांगर नृपती परी संदती नसे त्या संदती नसे तेणे करुन राव पेटला चित्ती उद्विग्न न आवडे वैभव राज्यकारण छत्रसिंहासन नावडे नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकाती पान नावडे चातुर्य भोगादी गायन कशा कुशळ गुणस्वी सदा विराजोनी एकांत स्थानी वंशरथीची करी घाकणी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले रायाते म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा धाक धरिता संतती कामा परी लल्लाट रेषेचा विधी उपमा नसल्या व्यर्थ का धाक तरी सर्वज्ञा सहज स्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती व्यर्थ कांचणी शरीरा प्रती न भंगू द्यावे अनलाते राया वडवा नळ चिंता क्लेश शरीरासा होनी हरि प्रज्ञेश प्रज्ञे विळ संसार ओस होत आहे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी परी राया बोधन वाटे मनी चित्त धरी व्यग्र कांचणी संसार वल्ली सोडीन दिवसानु दिवस अतिथोर नावरे चिंता वैश्वानर मक एके दिवशी अतिनिष्ठुर शिव आराधू बैसला मंत्रिकांते पाचारुन वैभव केले त्या स्वाधीन सर्वे स्वल्प दूत येऊन दक्षिण दिशे चालिला रामेश्वरा काम वरुन जात शिवा ते करू प्रसन्न तो मार्गी चालला कृष्णा संगम तुंगभद्री भेटला ते तेरा हता मुक्कामासी शयन करिता निशीसी दशकर पंचानन स्वप्नासी येऊन या बोलतसे म्हणे राया संसार वल्ली तव चित्त दरी चिंता व्यापिली तरी याची ठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझ राया परी कृष्णा तुंग भद्रा उभय सरिती संगम चिमट्यात तटक्षिती
अपर्णे सहित माझी मूर्ती नित्य अर्ची त्या लिंगी लिंग अर्चिता सकाम कामा स्वार्थ पाबशी नरेंद्रोत्तमा यावीण खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची ऐसा स्वप्नी दृष्टांत होता तेची आवडे नरेश चित्ता मग मित्र डोह संगम सरिता जाऊनिया विलोकी तो जुनाट लिंग दिसले तेथ होते तटी प्रतिष्ठे रहित रावे पाहुनी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले मेळवुनी पंचोपचारक तया उभवुनी प्रेम दोंदिक प्राण प्रतिष्ठा करुनी आरचक तया ठाई मिरवला तया लागी उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर परी कीर्ती ध्वजे संस्कार अपार लोग मगयेती करुनी हराते जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बोभाती परी तया निकट मध्यक्षती भद्र संगम ग्राम बस्ती तया माजी भूदेव जाती ऐक ऐसे प्राज्ञिक मित्राचार्य तयांचे नाम वेद पाठके उत्तमोत्तम तयाची दारा शरयू नाम पतिव्रता आगळे आगळे परी संतती विण दोघे होते अति क्षीण मग ते उभयता सुलक्षण त्याच शिवा अर्चिती ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळुनी सभेस शिवा बैसले वेष्टुनी सुधाम अति मनोहारक रत्न जडित ते हाटक तरी धाम होते नोहे वैड्र विकासिक शिवसभा मिरवितसे ऐसिये सभे ते काळी बैसली असता गणमंडळी सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पैझाला तवती सुरोचना देवांगना वेगी येऊनी सिद्धांगणा मदनांतकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वहिवटली नाट्यकरिता चातुर्य गायन चतुर्थस्वरी परम संपूर्ण तान मानी संकेत दावुन नृत्य करी आगळी परी नृत्य करिता भावनेत भावना करी स्वचित्ताद की स्मरारिते होनी नृत काम भावने निवटावे ऐसिये कामनी पेटुनी कामा परी काम दाटला शरीर उगमा तेणे करुनी नाट्ये उत्तम नृत्य करिता चाचरली चाचरणी पाहुन अपर्णा कांत तियेची भावना आणुनी चित्तांत म्हणे कामीण कामनाला ते भेटली हे अप्सरा तरी अहंकार विलक्षण योग्य नवे ही कामीण तरी इते सुलभ जन्म देऊनिया रत भावे ऐसी कल्पना आणुनी चित्ती बोलता झाला पशुपती म्हणे सुरोचने काम चित्ती तुझा माते समजला तरी तू ऐसिया भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यू अवनी भद्र संगमी जन्म घेऊने विप्रकुशी मिरवसे मित्राचार्य पिता तया नाम माता शरयो परम सुगम तेचे कुशी तुझ जन्म मानव देही मिरवी का ऐसे वदता झाला अंत सुरोचना भयभीत चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी आहा चित्ती उदयले दिव मांदुस तेथे उदिला दैवे खैस तेवी इच्छिल्या शिवरतीस अलाभाते मिरविले आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक करी कवळिता रत्नमाणिक काचमणी निवडिला ऐसे सुरोचना चित्ती चिंतून करीत झाली म्लान वदन उपरी तिने स्तुती स्तवन शिवाला गी आरंभिले म्हणे महाराजा कैलासपती नंदी वहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती व्यक्ता व्यक्त अससी तू फर शांकुश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्र ही शोभती दशकर रुंड मुंड भूषणी का भाळी इंदू
कबरी गंगा श्वेतवर्णा करिसी योगा वस्ती सुलक्षे आवडे नगा पूर्ण जोगा साधावया तरी हे उमा माया धवा देवा श्रेष्ठा महाभावा विज्ञान धारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंता चुकुर माझी वारी व्यथा भोळेपणी मानुनी चित्ता उच्छापादे वदावे ऐसुनी ऐसे ऐकुनी तियेची वाणी तोषला मृडा निवरमनी म्हणे सुरोचने तुते अवनी प्राप्त होईन निश्चये परी माते तू अर्जिता प्रत्यक्ष होनी तुझिया अर्था मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थानाते तू येशी हाची माझा वर उशाप तरी खेदाते करी लोप ऐसे बोलता गणार्ण व भूप चालती झाली उर्वशी भद्र संगमी विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरयु कांते सरिता वरिता काम दृश्य झाले जठराते पुढे लोटता दिवसानु दिवस पूर्ण होता नवमास कन्या रत्न पंकजास उदय झाला वेल्हाळ परिती ठाईची उर्वशी कवणान वर्णवे स्वरूपासी बालार्क किरण स्वतेज राशी कनक पंकजा मिरविदसे चंद्रानी आकर्ण नयन खंजरी टक लिका दैदीप्यमान जिसे पाहता मुखमंडन मदन मूर्छा वरिदसे जिचे दंत माणिकवर्णी अधर विकासित सुहास्य वदने दंत तेजे पाषाण तरणी रत्न पंकजा मिरविदसे पवळ देठी अधर भार सरळ नासिक पवन स्थिर परम तेजवंत वस्त्र पाहुनी चंद्र लाज दसे चंपक मालती सुवास माला की मलयागरे दिधला कळा ऐसे गंधा षट पद मेळा रुंजावया धावतसे एक कोशवनात तरु होती ते सुगंधेत मृत्तिका करुणे मृगमदास सर सर परते मळमणवते ऐसी ए परी गज गामिनी दिवसेंदिवस वृद्धी होवुनी द्वादश वरुषे पवित्र पाणी कदंबा ऐसे मिरवितसे तरी ती कदंबा शुभाननी द्वादश वरुषे इंद्रिय दमनी पिता परिते पडता यत्नी परी तीन वरी भृत्याते सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्यान आसनी शयनी काया वाचा अंतकरणी शिव वेधे वेधली शिवार्चनी तात माता जाती नित्य उभयता तया संगे लावण्यलता कदंबा ही जातसे बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शनी तेसी होत पुढे होता वयस्थित शिव स्वतः अर्चितसे ऐशी लोटता द्वादश वरुषे तो कोणे एके सुदिन दिनास गृही सांडुनी तात मातेस शिवालयी गेली ते तव ते समयी देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा तेथे संचार करीत एकटपणी शुभांगी जय जय हर म्हणुनी वाणी मस्तक ठेवी मही लागुनी ते समयी मृडानी वरी तिलांगुनी अदृश्य होता त्या ठाई गुप्त तेथे शिव पंचानन पाहता झाला ती ए कारण परी ती दारा सुलक्षण मुख मंडणी देखिली जैसी चपळा तेज भरित शिवधामी लखलखीत तिथे पाहता अपर्णानाथ कामवेष्टनी पडियेला मग हास्ययुक्त होवनी कुमारतात मनी इच्छी वावेरत ऐसे योजनी चपळवंत धरू पाहे ती चपळा परी तो शिव तेज खाणी धावता देखिला जैसा तरणी तेणे करुणी भयभीत होवनी पळू लागे कदंबा शिवालया ते सोडुनी बाहेरी येती झाली विप्रकुमरी परी तो शिव कामातुर ये मागे धाविनला पुढे कदंबा मागे भव कौभयता महिते घेती धाव धाव घेता सदा शिवे जाऊनिया स्पर्शिली
परी शिवस्पर्शे होता तिथे सांडी मानव तनुदे सुरोचना अप्सरा होवनी त्वरित स्वर्गा प्रती चालली चालली परी एकीकडे शिव कामाचा उजळीला पाड ठाव सांडोनी इंद्रिय पाड द्रव द्रवला महिते द्रव द्रवता महिपाठी पाहता झाला कृष्णा तटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले संचरले परी पूर्वी पासून तये समयी पर्वत घन तेणे प्रवाही कृष्णा संगमनी रेत पात मिरविला पर्जन्य काळी तो अचाट जात होता कृष्ण पात्रात तये संधित राव सुभट स्नाना लागी मिरवला स्नान करुनी शशांगर तटी वैसला होवनी स्थिर स्नान संध्या सारुनी समग्र अर्घ्य प्रदानी प्रवर्तला करी घेता कृष्णा जीवन तो रेत दाटले अंजुळीत येऊन मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचिला रचिला परीन लागता क्षण सकळ अवयव दैदीप्यमान राये पाहता प्रत्यक्ष वदन बाळतनु ते देखिले पाहताची राजा हर्षयुक्त मणे मज पावला उमाकांत आयोनी संभव सुत प्रताप दक्ष मज झाला अरे तरी हा कोण मही अवतार असेल विरींची हरी हर वाचस्पती सहस्र नेत्र अवनीवरी उतरला ऐसा आनंद मानुनी चित्ती उठदा झाला तो नृपती बाळ कवळोनी हृदया प्रति शिबिरा प्रविष्ट पै झाला मंदाकिनी सुंदर कांता परम सत्वस्थ मतिप्रदा ते करी बाळ ओपिता पाहोनी तेथे आनंदे रायासी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी राव म्हणे अर्घ्य जीवने उदय पावला करपात्री तरी हा ईश्वरे पुत्र तूते दिधला आहे उमाकांते तरी पालन करुने महिते पुत्रवती विरवेका ऐसे ऐकुनी नरेंद्र वाणी परमहर्षली मंदाकिनी मग अतिस्नेहाचे भरते आणुनी बाळ हृदय कवळला लाविताची स्तन मुखासी पान्हा आला स्तनासी संस्कारोनी कृष्णागर नामासी द्वादशावे दिनी स्थापिले यावरी राव शिवापासून निगता झाला मग तेथून कौंडिण्य ग्राम अपूर्व स्थान येऊन या पोचला यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला दशवर्षे मग विवाह चिंता शशांगरास स्नुषारूपी दाटली मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक्य करुणी नृपनाथ देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावया परी राव सांगे मंत्री कारण की कुमारी पहावे सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखे अवश्य म्हणुने मंत्रिक वृंद जात देशाते समुच्चय वृंद पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा नाना क्षेत्र राज्य पाहुने कुमारी पाहे मंत्री नयनी परी कृष्णागराच्या रूप मांडणी एक ही कन्या आढळेना सकळ मंत्री देशो देश पाहुश्रमले कुमारीस परी सर्व संपन्नतयात कोणी एक आढळेना रूप पाहती तो गुणहीन गुण पाहती तो स्वरूपहीन रूप गुण असता घटित समान उभयतांचे येईना ऐसिये परी सांगोपांग कोठेही दिसेना शुभ मार्ग अतिश्रमोनी लागवेग स्वस्थानासी पातले रायासी भेटुनी सांगली वृत्तांत की कन्या रत्ने अपरमित गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा द्विसंवत्सर लोटले काजा परी कन्या रत्न चोजा नातळे ऐसे झाले से ऐसे राया ते मंत्री सांगून
पाहते झाले आपुले स्थाने या उपरेषण मास दिन लोटुनी गेले तया पाशी या उपरी कोणे एके दिवशी कृतांत भृत्य येऊनी महिषी घेऊनी गेले मंदाकिनी से परत्र देशा कारणे मग सुशरीर मंदाकिनी राये शशांगरे पाहुनी परम विभळ झाला वियोगे करुनी शोकार्णवे दाटला परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही असो उचंबळोनी शोक प्रवाही हुंदकिया संपादी उपरी उत्तर क्रिया करुनी रावसेवी सिंहासन त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण श्राद्ध दशा उरकली उरकली परी कामिनी विण राया चित्तीन वाटे कल्याण कामानळे पंचप्राण व्याकुळ बहु होतासे परी रावतो इंद्रिय दमनी कदा न पाहे व्यभिचार मनी मग मंत्रिकाशी बोलावुनी निकट बैसवी आपुल्या मणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देश भ्रमण परी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणी तरी आढळली का मंत्री म्हणे जी नृपनाथ कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुण हे उत्तम दिसत परिघटित दिसेना उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी न उतरे घटित तरी आमुचे नामी घटितार्थ शोध शोधनी पहावा मंत्री म्हणे जी पुरोहित टिप्पणी आणिली आहेत लिखिते तरी त्याते पाचारुनी संबंधाते विलोकुनी पाविजे पाचारुनी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पणे पाहात तो चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडला नाम जया भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाचे कन्या तेजःपुंज भुजावंती मिरविले रूपवंत गुणवंत दया नामी आले घटित मग पाचारुनी मंत्रिका ते तयास्थानी पाठविले मंत्री जावुनी चित्रकुटासी पुन्हा भेटुनी भुजध्वजासी वृत्तांत सांगुनी सकळ रायासी लग्नपत्रिका काढिली लग्नपत्रिका आणि भृत्य लिहून पाठविले अर्जदास्त राया पाशी येताची दूत वर्तमान निवेदिते लग्नपत्रिका आणि दूत पाहुनी राव संतोषत मग सरंजामी जाऊनी तेथ लग्न सोहळा उरकला मग ती कांता घेऊनी राव पाहता झाला आपुला ठाव उपरी दिवसेन दिवस थोरीव भुजावंती झाली से त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवित येरीकडे सप्तदश वर्षात कृष्णा गुरु मिरवला परी भुजावंती अंतःपुरात धाम उभविले एकांत अगम्य जितुके रायाते जितुके ती मिरवत असो एकांती भुजवंती सापत्न सुताची ऐकीव उक्ती होती परी दृष्ट व्यक्ती एकमेकांते पाहती ती तो कोणे एके सुदिनासी राव गेला मृगयेसी कृष्णा गुरु धामासी वेधोनिया पहातसे सहज वावडी घेऊनी हाती चित्त रंजवी खेळा निगुती तो येरीकडे भुजावंती धामावरी आली से राजकिशोर पाहुनी नयनी दृष्टी त्वंचली सुता लागुनी तेणे वेष्टुनी पैंच बाणी पारिचारिके बोलत म्हणे पैल धामा प्रति वावडी उडवी वाता कृती त्याते पाचारुनी उत्तम गती स्वधामा ते आडवेगे ऐसे ऐकुनी दासी वचन पाहती झाली राजनंदन रायासी म्हणे तव मातेने चित्ती हेतु वरियेला तरी महाराजा उत्तम जेठी शीघ्र चलावे तियेची भेटी राव ऐकुनी कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोर देतो सेवका हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदना प्रती जात आनंदे करून या
राये करुणी आणिले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तया असे लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदिन उगवला मज आज वत्सा ते माऊली कोणी कडनी पान्हावले तरी आज भाग्य सावले सफळ पूर्ण झाले से ऐसा आनंदोत्साह चित्ती मानुनी जात असे नृपती सहज चाली सदनाप्रती जाऊन या पोचला तवती दारा उपरीवरी येता पाहिले कृष्णागरी खाली उतरोनी शयन गुहारी पाहती झाली वेल्हाळे शयन सदनांचे धरुणी द्वार उभी राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोहोचले पोहोचली परी हस्त संकेते राया प्रती दावी सदनाते आपुल्या घरी दासी जात भेट करुणी उभयता येरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाताची करी नमस्कार सापत्न माता म्हणून परी ती बाळा मदन बाळी वेष्टली होती कामानळी तेणे चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवित असे सुते केला नमस्कार परी ती न वदे यावर ते पाहून या कृष्णागर मना माझी चाकाटला परी निकट झाली या त्या वास परी जाऊन घरी हसतास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे रिझविका राया तव स्वरूप अर्ककांत द्रवते झाले कामनळात तरी चिते विण जाळू पाहात शांत करी महाराजा ऐसे ऐकता तियेचे वचन राव कोपे क्रोधे करुन म्हणून सेवनी राहसी कानन सावजा परी काय तो तू प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुडी बुद्धी वरसी चित्ता तरी या कृत्या कोणत्राता तुते होईल पुढारा आहा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परम चांडाळा नेणे अनर्थासह बंडाळा जगा माझी वाढविती ऐसे म्हणून कृष्णागर आसडोनी चालिला आपुला पदर सदना येऊन खेळावर तैसाची पुन्हा वही वाटला येरीकडे भुजावंती सुत ऐसे समजता चित्ती परम भयाचे व्याप्ती दासी लागी पाचारा म्हणे बाई वो झाले विघ्न प्रेम भयानक गेईल प्राण तो परपुरुष नवता सापत्नंदन अर्थ ओंगळ झाला गे तरी आता झाला वृत्तांत आता रायासे करील श्रुत श्रुत झालिया प्राणघात मिरवेल सखे मम देही तरी आता विष घेऊन द्यावा वाटते आपुला प्राण प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाट जसे विपरीतास विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनी नातरी वाचल्या विटंबनी नाना क्लेशा भोगावे तरी यातची सार गोष्टी हे तो मिरवावे मृत्यू वाटी नातरी वाचल्या राव शेवटी विटंबोनी मारी लगे मारिल्यास सर्व लोकात बाईगे होईल अपकीर्त म्हणतील रांड मरत परम कुजात भ्रष्ट बुद्धी पागणी असो ऐसा दुर्घट विचार ओढविला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणचे ऐसे तिथे बोलता युवती सखी देईल उत्तराप्रती ते पुढील अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा भक्त ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र धुंडी कुमर मालू नरहरीचा मिरविदसे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रिंशती तमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय